नमस्कार, मी रुबीना पठाण, तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र। 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा दिरंगाई होणार नाही आणि घाईनही होणार नाही असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय। दोन गटांपैकी राजकीय पक्ष कोण होता हा निर्णय घेतल्यानंतरच भरत गोगावले हे प्रतोद म्हणून बेकायदेशीर आहेत का हे ठरवता येईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। कोणत्याही दबावाखाली निर्णय घेणार नाही असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला हाणलाय। पाहूयात। सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय दिरंगाईनं नाही आणि घाईनंही नाही विधानसभा अध्यक्ष। निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाच्या निकालावेळी घाई केलीत का? जुलै 2022 मध्ये पक्ष कुणाचा हे पहिल्यांदा ठरवणार, मग प्रतोद पदाचा होणार निर्णय। नार्वेकर। पक्ष कुणाचा यावर ठरणार गोगावलेंचं प्रतोदपद योग्य की अयोग्य। राहुल नार्वेकर। घटनेच्या नियमांचं पालन करून घेणार निष्पक्ष निर्णय। राहुल नार्वेकर। कुणाच्याही दबावाला बळी पडून निर्णय घेणार नाही ठाकरे गटाला टोला। अपात्रतेचा निर्णय हा त्यांनी अध्यक्षांवरती जरी सोपवला असला तरी पक्षादेश हा त्यावेळेचा जो पक्ष म्हणजे माझी शिवसेना त्या शिवसेनेचाच राहील। आता अध्यक्ष महोदयांना सुद्धा ह्याच्यामध्ये वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यावा याच्यासाठी आम्ही आता मागणी तर करूच। राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षावर बसले, ठीक आहे, त्यांचा पूर्व राजकीय इतिहास आपण समजून घ्या। अनेक पक्ष बदललेले गृहस्थ आहेत, काँग्रेसमध्ये होते, शिवसेनेमध्ये होते, राष्ट्रवादीमध्ये होते आणि भारतीय जनता पक्षात आहे। उद्याचं मला माहीत, त्यांना कोणत्याही राजकीय स्थैर्य आणि विचार नाही। सत्ता हा त्या सगळ्यांचा एक आधार आहे। याआधी सुद्धा त्यांच्या खुर्चीवर, विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर त्यांच्याप्रमाणेच कायद्याचं जाण असलेली या राज्याची एक व्यक्ती बसली होती आणि त्यांनी एक निर्णय दिलेला आहे। तरीही सरकार स्थापन झालं या संदर्भात आताच्या विधानसभा अध्यक्षांनी जर बोलले तर या राज्याच्या ज्ञानात भर पडेल। आजच मी पाहिलं आहे की विधानसभेचे आपले जे अध्यक्ष आहेत नार्वेकर हे लंडनमधून मुलाखत देत आहेत की शिवसेनेचे उरलेले 16 आमदार कसे अपात्र होतील याविषयी तिकडे प्रवचनं करत आहेत। हे जे नार्वेकर आहे यांचा पक्षांतराचा इतिहास फार मोठा आहे आणि पक्षांतर हा त्याचा छंद आहे आणि पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय आहे। त्याच्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करत नाही आहोत। आम्ही फक्त सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देशाचं पालन करा इतकं सांगतो, नाहीतर महाराष्ट्र काय आहे हे आम्हाला दाखवावं लागेल। ही धमकी नाही आहे, परत म्हणतील आम्ही धमकी देतो। नार्वेकर सुद्धा कायद्याचे जाणकार आहेत, ते शिवसेनेचेच वकील होते अनेक वर्ष, शिवसेना माध्यमातूनच त्यांचं राजकारण पुढे गेलं आहे। त्यांना माहिती आहे शिवसेना काय आहे आणि काय घडलं आहे आणि कसं घडवलं आहे हे त्यांना माहिती आहे। त्यांना जर दुर्योधनाच्या बाजूने उभं राहायचं असेल तर त्यांनी कायद्याची ज्यांची पदवी आहे ती पेटीत बंद करून ठेवावी। सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात येते। शिवसेना कुणाची, प्रतोद कोण आणि 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना करायचा आहे। हा निर्णय 90 दिवसात करण्याचा आग्रह ठाकरे गटाकडून करण्यात येताना दिसतोय। याबाबत परदेश दौऱ्यावरून परतलेल्या विधानसभा अध्यक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। विधानसभा अध्यक्षाची काय भूमिका? पहिल्यांदा जून जुलै 2022 मधील राजकीय पक्ष कोणत्या गटाचा यावर निर्णय होणार। पक्ष घटना, त्याची अंमलबजावणी, संघटना, निवडून आलेल्या प्रतिनिधींचा होणार विचार। राजकीय पक्षांच्या निर्णयानंतर प्रतोद कोण, गटनेता कोण हे ठरवणार। राजकीय पक्ष कोणाचा यावर भरत गोगावले प्रतोदपदी योग्य की अयोग्य हे ठरणार। या सगळ्या प्रक्रियेनंतर 16 आमदारांच्या अपात्रतेचा होणार निर्णय। अध्यक्षांकडे 5 याचिका, त्या 54 आमदारांना पक्ष करण्यात आल्याचं स्पष्ट। रिझनेबल टाइम हा प्रत्येक प्रकरणात वेगवेगळा असू शकतो, 3 महिन्याचं बंधन नसल्याचं केलं स्पष्ट। दिरंगाई करणार नाही, घाई करणार नाही, यातून न्याय मिळाला नाही तर त्याचे परिणाम संसदीय लोकशाहीसाठी घातक होतील। ठाकरे गटाचं कोणतंही निवेदन नाही, निष्पक्ष निर्णयाची दिली ग्वाही। सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगानं निर्णय घेताना कालावधी लावला, तसाच योग्य कालावधी या निर्णयासाठी लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं।
निवडणूक पक्ष कुणाचा हा निर्णय आयोग आणि अध्यक्ष यांचा स्वतंत्र असेल असंही त्यांनी सांगितलंय. भरत गोगावले यांच्या प्रतोत्पदाचा निर्णय योग्य की अयोग्य हेही पक्ष कुणाचा यावर ठरणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. निर्णय घेतल्यानंतर अध्यक्षांवर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडत असताना विधानसभा अध्यक्ष म्हणून मी ह्या याचिका ठरवण्यात कोणताही विलंब किंवा वेळ उशीर कारणाशिवाय उशीर लावणार नाही असं सांगत असताना लवकरात लवकर आपण ह्या याचिकांवरती निर्णय घेऊ. परंतु लवकरात लवकर निर्णय घेत असताना कुठच्याही प्रकारची घाईही आपण करणार नाही हे पण मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. त्यांनी असं मुळीच सांगितलं नाही आहे की तुम्ही इन्क्वायरी केल्यानंतर तरीही जर भरत गोगावलेच त्या राजकीय पक्षाचे रेप्रेझेंटेटिव्ह किंवा नॉमिनी असतील तरीही त्यांना तुम्ही अपॉइंट करू नका असं म्हटलं नाही आहे. त्यांनी म्हटलं आहे की आपण व्यवस्थित ह्या संदर्भातली इन्क्वायरी करून पॉलिटिकल पार्टी कोणती आहे ह्याच्यावरती निर्णय पहिली घ्या आणि त्या पॉलिटिकल पार्टीच्या डिझायरप्रमाणे इच्छेनुसार आपण व्हीप रेकॉग्नाईज करा. डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन रूल्स ह्यात दिलेल्या सगळ्या प्रोव्हिजन्स आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स या सगळ्यांचा वापर करून विचार करून ह्यांच्या आधारावरतीच आपण पुढचा निर्णय घेऊ. हा निर्णय संपूर्ण सांगायची गरजही नाही. हा पूर्ण निर्णय जो आहे तो संपूर्णपणे इम्पार्शल निर्णय असेल निपक्ष असा निर्णय असेल. त्यामुळे ह्या संदर्भातली चिंता कोणीही मनात बाळगू नये. जो निर्णय येईल तो नियमानुसार आणि घटनेनुसारच असेल. ठाकरे गटांच्या नेत्याकडून जो दबाव टाकण्यात येतोय वैयक्तिक टीका होत आहे यालाही नार्वेकरांनी उत्तर दिलंय. राहुल नार्वेकरांनी या सगळ्या प्रकरणात किती वेळ मर्यादा असेल हे स्पष्ट नसल्याचं सांगितलंय. नैसर्गिक न्याय विधिमंडळाच्या तरतुदी घटनेतल्या तरतुदी पक्षांतरबंदी कायदा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स या सगळ्यांवर विचार करून निर्णय देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या या भूमिकेनंतर आता विधानसभा निवडणुकापर्यंत तरी हा निर्णय लागेल का अशी साशंकता अनेकाच्या मनात निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टेट महाराष्ट्र.